नमस्कार सुषमाज रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला डिंकाचे लाडू करून दाखवतीये। त्यासाठी इथे पाव किलो सुखं खोबरं किसून घेतलंय, पाव किलो खारीक पूड आहे, ही कोणत्याही किराणा दुकानात मिळते। तुमच्याकडे जर नाही खारीक पूड तर तुम्ही अख्खे खारीक बारीक ठेचून आणि बिया काढून ते मिक्सरला लावून पावडर करू शकता। इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, हा दोन्ही प्रकारचा मिक्स गूळ घेतलेला आहे आणि गूळ मी बारीक करून घेतला आहे। 50 ग्रॅम मखाणे, 100 ग्रॅम डिंक आहे, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम पिस्ता, 100 ग्रॅम काजू आणि इथे 50 ग्रॅम मगज बी हे एक वाटीभर बेदाणे आहेत, 50 ग्रॅम पांढरे तीळ, पाव किलो तूप घेतलेले आहे मी, इथे खसखस आहे 40 ग्रॅम आणि इथे 50 ग्रॅम भोपळ्याच्या बिया आहेत, एक चमचा वेलची जायफळ पूड आणि 3 ते 4 चमचे सुंठ पावडर आहे। आता हे जे ड्रायफ्रुट्सचे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता, एखादा नाही घेतला नाही मिळाला तरी चालेल, जेवढं अवेलेबल असेल तेवढं घाला। आता आपण सर्व साहित्य काही तुपावर परतून घेणार आहोत, काही तसंच भाजून घेणार आहोत। तर आता मी सुकं खोबरं हे मीडियम फ्लेमवर भाजून घेते, थोडं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं आता भाजून झालंय, आता मी हे काढून घेते। आता मी त्याच कढईत खसखस भाजून घेते। कढई जर जास्त गरम असेल तर गॅस बंद करा किंवा एकदम लो फ्लेम ठेवा, नाहीतर मग खसखस कशी लगेच करपते। तर आता ही 1 ते 1.5 मिनिटात खसखस आपली भाजून होईल। मी एकदम लो फ्लेमवर खसखस भाजून घेते किंवा खसखस आता कलर चेंज झालाय, भाजून झाली, आता मी काढून घेते खसखस। हे पांढरे तीळ आहेत हे पण मी कोरडेच भाजून घेते, 1 ते 2 मिनिटं लो फ्लेमवर हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। साधारण सगळं खरपूस होईपर्यंत थोडासा भाजून घ्यायच्या सगळ्या वस्तू। तीळ पण आता हे बघा तळतळायला सुरुवात झाली आहे, म्हणजे तीळ आता आपले भाजलेत, मी काढून घेते तीळ सुद्धा। आता ह्यामध्ये मी थोडं तूप घालते, आपण जे तूप घेतलं त्यातलंच मी अर्धा चमचा तूप घेतलंय। गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम आहे आणि आता तूप गरम झालंय की आपण मखाने थोडे तुपामध्ये परतून घेणार आहोत। आता मी मखाने थोडे तुपावर परतून घेते। तुम्ही जर मखाने घालणार नसाल तर तुम्ही नुसते हे जे ड्रायफ्रुट्स आणि डिंक खारीक पावडर घेतले ते घेतलं तरी चालतील, पण मखाने पण पौष्टिक असतात म्हणून मी मखाने पण घेतलेत। आता थंडीत ह्या सगळ्या गोष्टी आपण खाल्ल्याच पाहिजेत। थोडेसे असे खरपूस होईपर्यंत भाजून घेते मी मखाने। मखाने पण आता भाजून झाले, तुम्हाला दिसत असेल कलर ह्यांचा चेंज झालाय थोडा। आता मी हे काढून घेते। आता पुन्हा मी पावते अर्धा चमचा तूप घालते आणि आता आपण ड्रायफ्रुट्स थोडे तुपावर परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे आणि काजू बदाम आणि पिस्ता हे थोडेसे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तुपात परतवून घ्यायचे। हे सगळे आपल्याला मिक्सर मधून बारीक करायचे आहेत, मखाने आणि ड्रायफ्रुट्स पण थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे सगळे। तेव्हा ड्रायफ्रुट पण छान परतून झालेत, कलर चेंज झालाय हा मस्त। आता मी हे पण काढून घेते। तूप आता कढईमध्ये आहे थोडं, अगदी हलकेशे आता हे भोपळ्याचे बी आणि मगज मी परतून घेते। पम्पकिन सीड्स आणि म्हणजेच भोपळ्याचं बी आणि मगज परतून झालंय, आता हे पण मी काढून घेते एका प्लेटमध्ये। पुन्हा कढईत मी अर्धा ते 1 चमचा तूप घालते
आणि आपण आता खारीक पावडर भाजून घेणार आहोत. तूप गरम करून घेते. थोडं तूप गरम झालंय. आता ह्यामध्ये मी खारीक पावडर घालते आणि थोडी खारीक पावडर पण परतून घेते तुपामध्ये. दोन ते तीन मिनिट तुपामध्ये लो फ्लेमवर मी खारीक पावडर परतून घेतली आहे. आता ही काढून घेते मी आणि आता डिंक तळून घेऊया. आता पुन्हा कढईत मी दोन ते तीन चमचे तूप घातलंय आणि आता आपण डिंक तळून घेणार आहोत. तूप गरम झाले आणि आता मी गॅसची फ्लेम लो केली आहे. आता आपल्याला लो फ्लेमवर डिंक तळून घ्यायचं आहे. छान फुलवून घ्यायचं आहे डिंक. लो फ्लेमवर असं छान फुलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जर फास्ट ठेवली तर मग तो आतून तसाच राहतो कच्चा आणि वरून करपतो जास्त. आता सगळं टिंक मी असा छान फुलवून घेते. हा बघा, सर्व टिंक मी तळून घेतलाय. तुम्हाला जर जास्त बारीक डिंक हवा असेल तर तुम्ही मिक्सरला लावू शकता. आणि बघा, मी असं फक्त पावभाजीच्या मॅशरने थोडा, किंवा तुमच्याकडे तांब्या वगैरे असेल ना अशी वाटी, त्याच्याने फक्त असं थोडा बारीक करून घेते. हा बघा, डिंक मी थोडा बारीक करून घेतलाय. आता हे जे ड्रायफ्रुट्स गार झालेले आहेत, आता हे मी मिक्सरला अगदी भरड असे वाटून घेते. ड्रायफ्रुट्स असे भरडसर मी वाटून घेतले. आता हे सुद्धा मी हे जे डिंक चुरून ठेवलंय त्यामध्ये घालते. तुम्हाला जर जास्त पूड करायचे असेल बारीक, तर तुम्ही बारीक अजून वाटू शकता. आता ह्यामध्ये मी हे जे मखाने आहेत हे पण एक हे बारीक वाटून घेते मिक्सरमध्ये. मखाने पण मी वाटून घेतलेत. आता हे मी ड्रायफ्रूट आणि डिंकाचं जे आपण बारीक करून ठेवले त्यामध्ये घालते. आता या भोपळ्याच्या बिया आणि मगज हे पण मी दळून घेते. खूप जास्त बारीक नाही करणार आहे. आणि तीळ पण ह्याच्यात घेते आणि आता हे एकत्र थोडं फिरवून घेते. आता हे भोपळ्याच्या बिया आणि मगज, तीळ ते पण मी वाटून घेतलेत. आता ते सुद्धा मी घालते यामध्ये. आणि आता ही जी खसखस आहे ती आपण वाटणार नाही होत अशीच घातली मी. ही खारीक पावडर बेदाणे मी तसेच घालते, कारण की तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही तुपावर परतून घेऊ शकता. मी तसेच घातले. आणि आता हा जो खोबरा आहे ना आपण भाजले, हा काय आपल्याला मिक्सरला नाही करायचा आहे. बघ, फक्त थोडासा असा हाताने चुरून घ्यायचा आहे. मी थोडा हाताने चुरून घेतलंय. आता हे पण घालते मी. आणि आता ही वेलची जायफळ पावडर आणि सुंठ पावडर, वेलची जायफळ पावडर. आता हे सर्व मिश्रण छान एकजीव मिक्स करून घेते एकदम. चला तर आता आपण गूळ वितळवून घेऊया. आता इथे मी दोन चमचे तूप घालते. आपल्याला काय इथे गुळाचा असा पाक वगैरे करायचा नाहीये. गूळ सगळा मेल्ट करून घ्यायचंय. बघा, आता गूळ घालते आणि अगदी छोटी वाटी मी पाणी घालते, कारण की काय ना, गूळ असं खाली करपायला नको म्हणून थोडं पाणी घालायचं, म्हणजे मग एकसारखं ते वितळतं. आता मीडियम फ्लेमवर आपल्याला गूळ एकदम मेल्ट करून घ्यायचं.
गूळ पूर्णपणे विरघळलाय हा बघा, आणि आता बुडबुड्या येत आहेत, म्हणजे आपल्याला या स्टेजला आता उकळणं पाक थांबवायचं, म्हणजे एवढंच करायचं, जास्त घट्ट पाक करायचा नाहीये। आता ह्यामध्ये मावेल तसं आपण हे मिश्रण घालणार आहोत। मिश्रण चांगलं जर चमच्याने होत नसेल कालथीने तर हाताने चांगलं सोडून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय। आता हे बघा, हे गॅस मी बंद केला आता, आणि आता हे मिक्स करून घेते, गुळाच्या जो आपण विरघळून पाक केलाय ना त्याच्यामध्ये मिक्स करून घेते। हे बघा, आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते पूर्ण आता ह्याच्यात मिक्स झालेलं आहे, म्हणजे राहिले मला वाटलं की गुळ कमी पडेल का, पण एकदम परफेक्ट झालं। अर्धा किलो गुळ हा पूर्ण वापरलाय मी। आता हे अगदी थोडंसं, म्हणजे आपल्याला हाताने लाडू वळता येण्यापर्यंत थोडीशी याची वाफ जाऊ द्यायची आहे, आणि मग लाडू वळून द्यायचे। चला तर आता आपण लाडू वळायला घेऊया। आपल्याला किती मोठे हवेत लाडू त्याचं मिश्रण घ्यायचंय। बघा, अगदी इझिली वळले जात आहेत, फक्त हे लाडू पटापट वळायचे, म्हणजे कसं गुळ जरा म्हणजे हे गार झालं ना की लाडू म्हणजे कडक होतं हे सगळं मिश्रण, आणि मग वळायला थोडा त्रास होतो। आता पटापट वळले जात आहेत। आता असे सगळे लाडू मी तयार करून घेते। एकदम हेल्दी, म्हणजे रोज उठल्यावर हा एक लाडू खाल्ला तर दिवसभर एकदम मस्त शरीरात ताकद राहते। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।